राहुरी बाजार समितीमध्ये आज कांद्याचा लिलाव कमी भावानं निघाला, यासाठी शेतकरी अचानक रस्त्यावर उतरले आणि 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी व्यापारी आणि सरकारवर आरोप करत कांद्याचे भाव पाडले असा आरोप केला। 4-4.5 हजार रुपये कांदा चालू आहे। कोणत्या मार्केटला? वांबुरी कालचा परवाचा झालेला। एका दिवसात जर 1,000-1,200-1,500 रुपये भाव पडतो, आमचे पैसे तुटते किती? इतके भाव पडू शकतेत का? बर, त्याचं आम्हाला कारण दाखवा, आम्हाला त्याचं कारण दाखवा। आमच्या कांद्याला जर उद्या जर ते भाव पडेल नसले, तर ह्या पडेल भावाचं आमचे कमी भावात कांदे खरेदी केलेले करायचं काय? याच आम्हाला लिखी द्या। आणि हे वारंवार घडू राहिलेलं, भाव वाढले 3 वर्षातून। मागच्या वर्षी 2 रुपये अनुदान आजुका पण आमच्या खात्यात जमा नाहीये, ते फक्त आम्हीच दाखवलं गेलं। मागच्या वर्षी 80% कांदा शेतकऱ्यांनी फेकून दिलेला आहे वावरात, त्यावेळेस कुणीच आलं नाही आमच्याकडे। अनुदान तुम्हाला मिळालेलं नाही का? आजुका मिळालेलं नाही। आता तुमची काय मागणी? आता आमची जो रितसर जो भाव चालू आहे 4-4.5 हजार रुपये, त्या पद्धतीनं मार्केट निघावं, आम्हाला दुसरी शासनाच्या रुपयाची अपेक्षा नाही। आजचं मार्केट काय निघालं? शासन देता नाही काही, आणि आम्हाला नको पण, आणि आम्हाला रोख पट्ट्या पाहिजे, हे बँकिंग आम्हाला नको आहे। समजा अचानक इतके भाव कमी होऊ शकत नाही ना सर? कुठं काय असतं असे जर भाव पडत असले, शेतकरी काय करणार आहे? समजा काल परवा 5 हजार कृत्रिम भाव पाडले, ते म्हणजे काय नैसर्गिक भाव पडलेले नाही। कांद्याची मागणी त्या पद्धतीचा कोणतंच मार्केट इतकं खाली नाही आलं। काल कोणतं मार्केट होतं? कालचं काल म्हणजे अचानक असं काय संकट आलं बाबा का? अचानक भाव संकट येत संकट येत फक्त अचानक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। आणि शेतकरी जर समजा जवळ संयम आहे तर शांत राहील। तुम्हाला सांगतो, एकदा जर आंदोलन पेटलं हे कोणाच्याच हातात राहणार? त्याच्यामुळे लवकरात लवकर चेअरमननी आणि व्यापाऱ्यांनी निर्णय घेऊन आणि आहे ते सुरळीत जे रेट चालू आहे काल परवाचे त्या रेटमध्ये काय खरेदी सुरू करा। तर याप्रसंगी मार्केट कमिटीचे चेअरमन अरुण तनपुरे, तहसीलदार शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून फेरलिलाव घेत कांद्याला योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकरी समाधानी झाले नाही। तर या रास्ता रोकोमुळं रस्त्यावर लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्या होत्या। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।